व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेश पारित करत 17 मार्च पासून शाळा महाविद्यालय देवस्थान बंद ठेवले होते. यानुसार पद्मालय देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुले केले असल्याने एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर सुद्धा 16 तारखेपासून भाविक भक्तांसाठी खुले करण्यात येत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान श्री गणेशाचे दर्शन भाविकांना घेता येईल. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी श्री क्षेत्र गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार सद्य परिस्थितीला अनुसरून देवस्थान दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या भक्तांना आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मास्क अनिवार्य असून सॅनिटाईज केल्यानंतरच मंदिरात प्रवेश असेल. 8 महिन्यापासून देवस्थान बंद होते, त्याच्यामुळे गणपतीचे दर्शन होत नव्हते. आम्हाला असं बैचैन वाटत होतं, 8 महिन्यापासून दर्शन नाही आहे बा. पण आज चांगला मुहूर्त बघून आणि दिवाळीतला पाडवा भाऊबीज हे समजून गणपतीचं मंदिर उघडल्या गेलं आहे आणि मंदिर दर्शन घेतल्यावर असं प्रसन्न वाटत आहे, मन भरून आलं आहे आमचं. गेल्या 8 महिन्यापासून पद्मालयचं मंदिर बंद होतं. आमचं कुलदैवत असलेलं पद्मालयवासी गणपतीचं मंदिर बंद असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून आम्हाला दर्शन झालं. आज पाडव्याच्या मुहूर्तावर सगळे मंदिरं उघडले आहेत. गणपतीचं मंदिर, गणपतीच्या दर्शनापासून आपण सुरुवात करतो कोणत्याही कार्याला. आज त्याच्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर गणपतीचं दर्शन करून आम्ही नवीन दिवस वर्षाची सुरुवात करतो आहोत आणि गणपतीच्या चरणी हीच प्रार्थना करतो की हे कोरोनाचे संकट लवकर जावं आणि सगळ्यांना सुख समृद्धी लावं. दर्शन रांगेत शासनाने ठरवून दिलेल्या सामाजिक अंतराचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक असेल. नियमांच्या पालनासाठी मंदिर व्यवस्थापनातर्फे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. भाविक भक्तांचे आरोग्य सुदृढ राहावे हाच उद्देश विश्वस्त मंडळाचा असून भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे. या भागामध्ये 3.5 सिद्धिविनायक पैकी 2.5 पीठांचा उल्लेख घेतो, मोरगाव, पद्मालय, राजूर. त्याचप्रमाणे आज 3.5 मुहूर्तांपैकी प्रतिपदेचा चांगला मुहूर्त आहे. त्या दिवशी श्रींच्या कृपेने श्री भक्तांना गणपतीचं दर्शन होतं आहे. हा चांगला पर्वकाल आहे. तर कोरोना सदृश असल्यामुळे, महामारी अजूनही गेलेली नसल्यामुळे सर्व भाविकांनी कृपया सगळ्या पर्वचे काटेकोरपणे पालन करावे ही त्यांना विनंती आहे. महामारीमुळे सध्या जवळजवळ 8 महिन्यापासून गणपती मंदिर पूर्णपणे बंद होते. आता लोकांना चांगला योग आला आहे दिवाळीनिमित्त, त्याप्रमाणे लोक दर्शनाला येतात. त्याप्रमाणे संपूर्ण शासनाने जे त्यांना कल्पना दिली आहे त्याप्रमाणे सॅनिटायझर, मास्क वापरणे, स्वतंत्र डिस्टन्स ठेवणे, त्याप्रमाणे सर्वांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. या ठिकाणी उजवा आणि डाव्याच्या दोन गणपती स्वयंभू आहेत. याला प्रमोद म्हणतात आणि नामोद म्हणतात.